ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. कार्यालयीन काम करणाऱ्या पतीच्या तुलनेत गृहिणीने घरात केलेल्या कामाचं मूल्य तसूभरही कमी नाही असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टानं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मंगळवारी वाढ केली आहे. दिल्लीत April 2014 कारच्या धडकेत दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. जस्टिस NV रामना आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणारी नुकसान भरपाई 11.20 लाखांवरून थेट 33.20 लाखांवर नेली आहे. PNB घोटाळ्यातील प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. ईडीने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आता नीरवची छोटी बहीण आणि मेहुणाने त्याच्या विरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या विशेष PMLA कोर्टात या दोघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल झाला असून तो कोर्टाकडून मंजूरही करण्यात आला आहे. वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ असं आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलंय. वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केलाय. संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलंय. नाशिकचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दिवसेंदिवस शिवसेनेचा पायाखालचा मतदार वर्ग घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केलं जात आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे. सह्याद्री वेगवान आढावामध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे. मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा थेट परिणाम इथल्या तापमानावर आणि शेती व्यवसायावर झालाय. पुढील काही दिवसांसाठीही इथं अशाच प्रकारच्या वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थितीचा परिणाम आगामी 3 दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्याने होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये 3 वर्षीय चिमुरडीला 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने आईजवळून अपहरण करून पळवून नेले होते. घरापासून काही अंतरावर शेतात ही मुलगी वेदनेने विव्हळताना सापडली होती. या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. उल्लेखनीय म्हणजे स्निफर डॉगच्या मदतीने पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर MPSC आणि UPSC परीक्षा रखडलेल्या होत्या, मात्र आता मंदावलेली कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. 8 ते 17 जानेवारी दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारी नंतर होईल अशी माहिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील बदल जाहीर करत असतात, त्यामुळे दररोज सामान्य माणसांचं लक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर असतं. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये 29 दिवसांनंतर आज बदल झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात 25 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोल 24 ते 26 पैशांनी वाढलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी सिडनी येथे सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियातील 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकणे पसंत करेल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरीला कायम ठेवावं लागणार आहे, तर ऑस्ट्रेलियाला संघ दुसऱ्या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे. तथापि तिसऱ्या कसोटीसाठी संघ निवडणे हे दोन्ही संघाची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे. यासह सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री.